माध्यमामधून जे आज पाहायला मिळतं आहे त्यावरून हा सर्वे करण्याची त्यांनी काही मोहीम हाती घेतली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी असं माध्यमांमधून दिसतं आहे. तर सर्वे करण्यामध्ये काही आक्षेप करण्याचं कारण नाही आहे, परंतु वृत्तपत्राचं माध्यमांचं या देशामध्ये लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे या बाबतीमध्ये कुठेही शंका नाही आहे. आम्ही लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांच्या मागे आम्ही सर्वच बरोबर आहोत. आजचं जे प्रकरण दिसतं आहे ते सर्वे संदर्भातलं असावं असं सकृतदर्शनी दिसतं आहे. अधिक माहिती प्राप्त झालं तर काहीतरी बोलता येईल. शपथविधी संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. पहाटेचा शपथविधी झाला होता आणि त्याचा आरोप प्रत्यारोप दोन्हीकडून सुरू आहे, राष्ट्रवादी आणि बीजेपी. मला बीजेपीचं माहीत नाही, पण मला एवढं सांगायचं आहे की पवारसाहेब राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दोन दिवसाच्या सरकारसाठी ते काही पाठिंबा भाजपला देतील यावर कोणाचाही विश्वास बसण्यासारखं नाही आहे. त्यामुळे या आणि मी तर काल हेही माध्यमांना मी सांगितलेलं आहे की खरं म्हणजे ही जी काही चर्चा जी घडून आणल्या जात आहे ती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं का करायचं कारण आहे याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे, ज्यात सत्यता नाही आहे. ते वाद नाहीच आहे, वाद शमलेला आहे. जे काही थोडंफार पेल्यातलं वादळ ज्याला म्हणू ते थोडंफार घडलं होतं, पण आता हा विषय समाप्त झाला आणि दोन्ही नेते कामाला लागलेले आहेत. सत्ता संघर्षात आम्ही असंही म्हटलं की सत्यजित तांबे हे काँग्रेसमध्ये राहतील, मात्र त्यांची भूमिका थोरातांना चांगलं वाटतं, पण त्यांना नेमकं सत्यजित तांबेंना काय वाटतं हे त्यांनी अगोदर वेगळी भूमिका घेतलेली आहे. पण बदललेल्या परिस्थितीमध्ये ते बदलतात, भूमिका बदलतात का, हा निर्णय तांबेंनाच घ्यायचा आहे. सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे एकंदरीत. मला वाटतं की विलंब अधिक न लावता ह्याच्यामध्ये न्यायालयाने जर तातडी निर्णय घेतला, कारण शेवटी असं झालं की सरकार येऊन 7-8 महिने होऊन गेलेले आहेत, या निर्णयाकडे लोकांचं लक्ष राहिलेलं आहे. आणि खरं म्हणजे लोकशाही पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याला हरताळच फासल्या गेलेला असं म्हणावं लागेल, कारण की या परिस्थितीमध्ये एवढा विलंब होणार असेल निर्णय प्रक्रियेला तर मग शेवटी अर्थच राहत नाही या गोष्टीला, हा खरा त्यातला विषय आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमकं विलंब कशामुळे लागतो आहे, कशामुळे लावला जात आहे, असे एक चर्चेचा विषय आहे. हिंदी में बताइए सर, देवेंद्र फडणवीस ने जिस तरह कहा है कि जिस तरह से 2 दिन गवर्नमेंट बनी थी वो शरद पवार का सर मामला. देखिए, मैं सबसे पहले इस बात को मैं मतलब मेरे लिए आश्चर्य की बात है कि ये सवाल देवेंद्र जी ने इतने महीनों के बाद में, और वो भी जब राज्य में चुनाव जो हो रहा है, बाई इलेक्शन जो हो रहा है, उसकी बैकग्राउंड पर ये उठाए गए सवाल है. इसका राजनीतिक लाभ उठाने के लिए ये सवाल और लोगों में कन्फ्यूजन करने के लिए ये सवाल ऐसे पेश किए गए हैं. जहाँ तक पवार साहब का सवाल है, एक ज्येष्ठ नेता है, एक मुरब्बी राजनीति अगर वो जानते हैं, और मैं समझता हूँ कि उनके बारे में ऐसा कोई शक या संदेह होने का कोई सवाल ही नहीं उठता है कि देश में कोई भी डिफ़िकल्ट पॉलिटिकल सिचुएशन में रास्ता निकालने के लिए पवार साहब सक्षम है. तो मुझे लगता है कि उनके ऊपर लगाए आरोप जो है वो बिल्कुल बेबुनियाद है. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहे आणि विश्वासार्हता आहे त्याची, ते अशा पद्धतीचा राजकीय फायदा घेण्यासाठी वक्तव्य करतात. नाही, देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत यात वादच नाही, देवेंद्र फडणवीस हुशार आहेत याही वाद याच वाद नाही. कुठला विषय केव्हा बोलायचा आहे त्यांना समजून नाही, म्हणून ते अशी वक्तव्य वेळ साधून करतात हे सत्यच आहे.